नमस्कार, विश्व जमीपूरमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कढी पकोडा। त्यासाठी मी एक मोठा बाउल भरून दही घेतले, डाळीचं पीठ घेतले, एक चमचा मोठा मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। एका पातेल्यामध्ये दही काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतलंय, मीठ घातलंय एक चमचा, एक ते दीड चमचा आपल्या आवडीनुसार, हळद पावडर अर्धा चमचा आणि एक ग्लास पाणी घातलंय या साहित्यामध्ये। आता रवीच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। गोड दही घ्यायचं आहे मलईचं, त्यामुळे कढी एकदम छान होते। थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम कढी पकोडा एकदम छान लागतो। छान मिक्स करून घेतलंय आपण ग्रेव्ही। आता पकोडा बनवण्यासाठी 2 ते 3 चमचे मोठे चमचे बेसन पीठ घेतले, त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घातलाय, मीठ घातले एक चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, कोथिंबीर घालायची थोडीशी, सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे पकोडा बनवण्यासाठी सुद्धा आपण बॅटर तयार करून घेतले। प्रथम आपण आता कढी बनवणार आहोत, त्यासाठी मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घातले। तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, जिरा घातलाय 1 मोठा चमचा, तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले, कढीचं बॅटर आपण पहिलेच तयार करून ठेवले कढी आणि पकोड्याचं। तर आता जे कढीसाठी आपण बनवलेले ते घालणार आहोत। अद्रक लसूणची पेस्ट घातली 1 चमचा, कढीपत्त्याची पानं घातली 10-12, कोथिंबीर, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि दहीचं बॅटर आता यामध्ये घालायचं आहे। पाणी आपल्याला कमी जास्त घालू शकतो आपण, घट्ट कढी हवी असल्यास कमी घालायचं आहे, पातळ हवी असल्यास थोडं जास्त पाणी घालायचं आहे, कारण उकळल्यानंतर परत कढी घट्ट होते त्यामुळे थोडी पातळच ठेवायची। हळद एकदम कमी प्रमाणात घालायची, कढी उकळते आपली मंद आचेवरती। अशा प्रकारे आपली कढी तयार झाली आहे, छान असा कलर आलाय आणि दिसते पण छान आहे। कढी उकळल्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची। कढी तयार झाली, एका बाउल मध्ये काढून घेतोय आपण। आता आपण बनवणार आहोत पकोडा, त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। पकोडा बनवण्यासाठी सुद्धा आपण सर्व साहित्य मिक्स करून ठेवलेले आहे। तेल गरम झालं का हे बघण्यासाठी मी प्रथम थोडंसं बॅटर घातले, त्यामध्ये तेल गरम झालंय। आता आपण सर्व पकोडे बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण तेलामध्ये पकोडे टाकलेले आहेत, मंद आचर होऊ द्यायचे। मंद आचव छान लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। काढून घ्यायचे झाले व्यवस्थित,
लाल रंग आलाय छान कुरकुरीत झालेत। अशा प्रकारे सर्व पकोडे तयार तळून घ्यायचे। कढी पकोडा तयार आहे। या कढीमध्ये आपण हे पकोडे घालायचे आणि गरम गरम सर्व करायचे। गरमागरम कढी पकोडा तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।